शिवसेना शाखा के कार्यकर्ताओं ने महाराष्ट्र के मुख्यमंत्री और शिवसेना अध्यक्ष उद्धव ठाकरे के खिलाफ केंद्रीय मंत्री नारायण राणे की टिप्पणी के विरोध में मंगलवार को दत्तवाड़ी चौक स्थित प्रदर्शन किया। युवा सेना के कार्यकर्ताओं ने नारेबाजी लगाई। राणे ने दावा किया था कि स्वतंत्रता दिवस के मौके पर अपने संबोधन में ठाकरे यह भूल गए कि देश की आजादी को कितने साल हुए हैं। राणे ने रायगढ़ जिले में सोमवार को जन आशीर्वाद यात्रा के दौरान कहा कि यह शर्मनाक है कि मुख्यमंत्री को यह नहीं पता कि आजादी को कितने साल हो गए हैं। भाषण के दौरान अगर वह पीछे मुड़कर इस बारे में पूछते नजर आए थे, अगर मैं वहां होता तो उन्हें एक जोरदार थप्पड़ मारता। राणे की इस टिप्पणी के बाद उनके खिलाफ शिवसेना के कार्यकर्ता प्रदर्शन कर रहे हैं। इस वक्त संगठक हिंगना अखिल पोहनकर, तालुका प्रमुख सचिन बोमले, क्रांति सिंह, शुभम डवरे, अमोल सोनसरी, कोमेस उजबघेल, लोकेश जगताप, खुशाल बुद्धिवार, सुभाष साड़े, आकाश राहुलकर, साहिल सूर्यवंशी, अविनाश राउत, अजिंक्य गोरे, मुकेश खड़बड़े, सुरजीत पारदी, हर्ष गजबीये आदि उपस्थित थे। आज इथे दत्तवाड़ी चौका मध्ये माननीय उद्धव साहेब ठाकरे यांच्याबद्दल बीजेपीचे कार्यकर्ता, केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि अपक्ष शब्द आमच्या माननीय श्री उद्धव साहेब ठाकरे यांच्याबद्दल बोलले, त्याबद्दल वाडी युवासेनातर्फे आज त्यांचा तीव्र निषेध करण्यात येत आहे व त्यांना जास्तीत जास्त सजा झाली पाहिजे अशी आमची शिवसैनिकांची मागणी आहे। त्यांना त्यांचं पद गेलं पाहिजे, त्यांना तर अटक झाली जाता त्यांचं पद केलं पाहिजे, कारण की बहुत मगरावलेला माणूस आहे, काही बोलतात यांना कोणी कोकणमध्ये काही यांना बोजत नाही काही नाही, यांची वायवाय म्हणजे मीडियामध्ये यांना राहायचे आहे तर हे शिवसेनाबद्दल बोलतात, कारण की यांना कोणी मोजतच नाही, यांना माहीत आहे का आपली वायवाय का होणार आहे, जेव्हा आपण शिवसेनाबद्दल अपशब्द बोलणार तेव्हाच यांची वायवाय मीडियात होणार, म्हणून ह्या कोंबडी चोर नारायण राणे दीड फुट्या तो आम्हाला शिकवणार का, आमच्या शिवसेनेतून गेलेला माणूस आम्हाला शिकवणार का दीड फुट्या, त्यांना आपल्या अवकाशीत राहावं आणि शिवसेनेच्या माननीय उद्धव साहेबांची माफी मागावी ही नम्र विनंती। BCN न्यूज के लिए वाड़ी से सौरभ पाटिल की रिपोर्ट।